फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कुणी कुणाला शोधत आहे, वेड्या वाणी भटकत आहे, मोह आवरे ना कुठलाही, मायेची ही फसगत आहे. एक संपता दुसरा धक्का, विश्वासाला बसला पट्टा, चेंडूची ही झाली धुलाई, नो बॉल अंत्यावर छक्का. करामतीची गम्मत, त्या खुशामतीची गम्मत, अरे फुशारकीची गम्मत. डोक्याला ताप आहे शिंदे. मीरा, अहो गोखले साहेब काहीही म्हणा, या पार्कची शान मीरा म्हणजे फक्त मीराच आहे. अगदी मनातलं बोललात शिंदे. काय मेंटेन ठेवतात हल्लीच्या तरुणी, नाहीतर आमचीही. तर मग व्यायाम करायला हवा ना. काय शिंदे, हेच सांगत होतो मी त्याला, हेच सांगत होतो. तुमचा व्यायाम झाला? गोखले साहेब तब्येतीची काळजी घ्या म्हणजे झालं. Come. Yes, baby, come. Hi, Subodh, darling. Hi, my charming baby. Hello. Good morning. Good morning. Kadhi alas? मी वेळेवर चालू आहे, पण वेळ होऊन सुद्धा तुझा नाश्ता अजून आलेला नाहीये. येईल रे, पण तू 2 दिवस होतास कुठे? एक्सक्यूज मी मॅडम, माझे बाकीचे सुद्धा क्लायंट्स आहेत म्हटलं. वा, पूर्ण जगाला फिट ठेवायचा विडा उचललेला दिसतोयस तू. म्हणजे काय, आता स्वतःकडेच बघ ना, माझ्या डायट टिप्स फॉलो करून करून किती गोड दिसायला लागलेस तू. जरा तुझी स्तुती करायला लागलो ना की हा लगेच माझ्यावर भुंकतो, मालकावरच गेलाय. सुबोध, गम्मत ग. बर आहेत कुठे तुझे पती देव? गुड मॉर्निंग. बॅड मॉर्निंग. काय म्हणालास? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मोहन डार्लिंग. हे टेस्ट कर ना. न्यू डिश. फॅन्टास्टिक. क्या बात है, एकदम फर्स्ट क्लास. क्या बात है, टेस्ट मस्त है ना. वाह क्या बात है, जबरा. मीरा तुझी आता शो आहे. थँक्स. काय मोहन, आज ऑफिसला जायला उशीर झालेला दिसतोय. ते जाऊ दे, तू सकाळ सकाळी इकडे कसं? मी रोज येतो तू गेल्यावर. काय म्हणजे मी हे पर्यंत तू ऑफिसला गेलेला असतोस. अरे मोहन, हा की नाही मला आणि मोहिनीला ट्रेन करतोय परत, आणि याची आता काय गरज आहे? हॅलो, मी या दोघींना कॉलेज पासून ट्रेन करतोय, कळलं ना? माझ्या टिप्स फॉलो केल्या ना, म्हणून ही मिस पुणे आणि मोहिनी मिस कोल्हापूर झाली. आणि वेल, तू अजूनही माझ्या टिप्स फॉलो करशील ना मीरा, तू मिस वर्ल्ड होशील. मिसेस वर्ल्ड लग्न झाले तिचं,
माझ्याशी. काय ना आणि काय रे लग्नाचं मला काय सांगतोस? माझ्यामुळेच तुला मिस पुणे बायको मिळाली. विसरलास? सो काइंड ऑफ यू सुपर. चल निघतो. अरे मोहन मोहन प्लेट दे, माझा नाश्ता व्हायचा आहे. मोहन काय रे मोहन, अरे किती काम करशील तू? तब्येतीकडे जरा लक्ष दे. हेल्थ इज वेल्थ बाबा. तू सुटल्यात तू? अरे तुझ्याकडे बघून कोणाला वाटेल का तू डायटिशियन आहेस म्हणून? लाकडाच्या भूशाने भरलेल्या पोत्यासारखा आहेस तू. पोत्यासारखा चालायला लागलास ना की हत्तीचं पिल्लू जाते की काय असं वाटायला लागतं. कॉलनीतून फिरताना आरामात फिर, नाहीतर दोन तीन लहान मुलांना चिरडशील. कळलं ना? चला निघा. मलाच माझ्याच घरात. नाही म्हणजे अरे तुला ऑफिसला जरा लेट होतोय ना. आयुष्यच लेट झालंय म्हणा. प्लेट देऊन जा. थँक्यू. मीरा येतो का? अरे मोहन ऐकलंस का? आज मोहिनी येणार आहे, प्लीज लेट करू नकोस. लिसन लिसन लिसन, या महिन्यात आपला सेल चांगला आहे, बॉस खुश होतीलच. पण एवढ्यावरच आपल्याला थांबायचं नाहीये. पुढच्या महिन्यात मला 30% ग्रोथ हवी आहे. त्यासाठी एक्सक्यूज मी. हा मीरा बोल. हा मी सांगितलेलं लक्षात आहे ना तुझ्या? अग मी आता मीटिंग मध्ये आहे. माझ्या सगळं लक्षात आहे. हे बघ मी तुला नंतर फोन करतो, कळलं? मीराजी का फोन है. ओ हाय मीराजी. गाड़ी चलाते समय फोन पे बात नहीं करते. हाँ, और दूसरी बात, माँ का आशीर्वाद. गजनी उत्तरी. हेलो मीरा वहिनी, कशा तुम्ही? ओ जोंधळे कशे आहात? तुमचे केस गळणे थांबले की नाही? हो हो, काय उत्तम उपाय सांगितला तो मीरा वहिनी. हॅलो 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 वहिनी, मला ओळखलं? बोला वाकडे. हा तुम्ही ती पंचपक्वानांची पाककृती आमच्या सौभाग्यवतीने सांगितलीत ना, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. ओ रेसिपी बद्दल बोलताय? माझी अरुंधती. मीरा नाव आहे तिचं आणि ती माझी बायको आहे, कळलं ना? हॅलो हॅलो. हा मीरा, और एक बात कहनी है. होल्ड कर, मी बाहेर आलो. कोण? माझ्या बायकोचा मीराचा फोन आहे. यांचं सगळ्यांचं झालंय बोलून, तुला बोलायचंय? म्हणजे असं कोणला पण बोलता येत? चहा दे सगळ्यांना. हॅलो हॅलो हॅलो. हा मीरा बोल. अरे तुझं काय चाललंय? बाय द वे तू सगळ्यांना पार्टीचं आमंत्रण दिलंय? हो ग बाई, सगळ्यांना आमंत्रण दिलं पार्टीचं. तू काही काळजी करू नकोस. हाय मीरा. तू माय स्टार. साक्षात मीरा वहिनी. व्हॉट अ सरप्राईज. हे म्हणजे मृगनयनी अप्सरेने चकित करण्याचाच भास होतोय आम्हास. एक ग्रुप फोटो घेऊया. छायाचित्र व्हायलाच हवं. हे छायाचित्र आपण संगणकाच्या मुखपटलावर ठेवू. काय फेसबुक म्हणायचंय त्याला? उत्तरी. ओ यस यस, व्हाय नॉट, ऑफ कोर्स. सर सर एक छायाचित्र कृपया. मीच काढू. हो थँक यू. स्टार्ट सर. स्माइल. थँक यू डार्लिंग. आली मिस पुणे. अगं पण मला एक समजत नाहीये, या म्हातारेला मिस पुणे भेटली तरी कुठून? अगं मड आयलंडला वडिलोपार्जित पॉश बंगला आहे ना त्याचा, मग का नाही मिळणार ना मिस पुणे? साहेब या फेसबुक ने आखी पेरी बर्बाद केले. काय फेसबुक चा खुल तुमचा झाला खुलखुला. ओके ओके लिसन एव्हरीवन. मोहनी तुम्हा सगळ्यांना सांगितलं असेलच ना काय पार्टीचं आमंत्रण? नाही. काय मोहन? सांगितलं असत इतक्यात तू आलीस ना म्हणून. आणि
यांनी कधी पार्टीचं आमंत्रण चुकवलं का कधी? आणि सरप्राईज गिफ्ट तुमच्यासाठी. येस मीरा, हे सगळं करायलाच हवं का? डार्लिंग, अरे आपण पार्टी नेहमीच येतो. मी पार्टी बद्दल बोलत नाहीये. हे तुझं असं सतत ऑफिसला येणं, लोकांसाठी काही ना काहीतरी घेऊन येणं, हे सगळं करायलाच पाहिजे का? सुबोध, हॅलो, हाय सुबोध, आय एम सो सॉरी डिअर. अरे मी 10 मिनिटात पोचतेय. हो तू मॉलमध्येच थांब, आलेच मी. काय कुठे? सुबोधचा फोन होता. अरे तो कधीची वाट बघतोय माझी. मला ना एक मोठा LCD हवाय आपल्या पूलवर लावायला. त्याच्या शॉपिंगला जायचं होतं ना आम्हाला. हनी आपण नंतर बोलूया. हा बाय बाबू. मे आय कम इन सर? ओ ये कम इन कम इन कम इन सर. मला बोलवलं. हा हॅव अ सीट प्लीज. या महिन्याचा तुझा परफॉर्मन्स म्हणजे एकदम क्या बात. आय एम इम्प्रेस. थँक्यू सर. थँक्यू. कसला तुझ्यासारखा एन्थुजियास्टिक ग्रुप लीडर आमच्या ऑफिसमध्ये आहे हे आमचं नशीब. आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला. थँक्यू व्हेरी मच सर. वन मोमेंट. सर हे माझ्यासाठी. यू आर ग्रेट सर. म्हणजे माझं प्रमोशन मी वेडा ते कधीतरी फ्युचर मध्ये. प्रेझेंटली हे प्रेझेंट मीरासाठी आहे. पाहा तिने एवढ्या आग्रहाने मला बोलावलं, निमंत्रण दिलं. मी येऊ शकत नाही. काय करणार, आपल्याच ऑफिसचं काम आहे. अर्जंटली गोव्याला जावं लागतं. एक इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन आहे. सो ऑन माय बिहाफ यू डू द प्रेझेंटेशन ऑफ प्रेझेंटिंग दिस प्रेझेंट टू हर हायनेस मीरा. हे पण मीच देऊ. हा देशील ना? येस नक्की. थँक यू. सर मग येऊ. हो ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरी गुण गाने लगी. मीरा, मीरा मीरा डार्लिंग. मीरा कुठे आहे? आउच, काय करतोयस? आलास, किती वाट बघायला लावली तू. Oh!
काय घेणार साहेब? ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. बियर अँड बियर. एक बियर. मीरा हो गई मगन. दुसरं गाणं नाही का रे? हा आहेत ना साहेब, भक्तिगीतांचा संच आहे माझ्याकडे. अरे मनमोहना साधी भोळी मीरा तुला. ए मीर जाना बियर घेऊन ये जाना. हो साहेब, पण बियर सोबत काय खायला काय आणू? जे फ्री असेल ना ते घेऊन ये. एक राधा एक मीरा. जाना बाबा जा. मंडी या डील नंतर आपलं सगळं आयुष्य बदलणार आहे. मग मग अगं मग काय मग? हा धंदा आपण सोडून द्यायचा. मग पुष्कळ पैसा, फक्त तू आणि मी, फक्त दोघच. दूर दूर साता समुद्र पार, क्षितिजांच्या पलीकडे वाळवंटात. वाळवंटात ना पळवून पळवून बिन पाण्याचा मारून टाकेल ना तुला. हे बघ, मला ना लेडी डॉन व्हायचं कळलं, त्यासाठी मी वाटेल ते करेन. Eyes up, everybody, eyes up, eyes up, everybody, eyes up, eyes up, everybody, eyes up, eyes up, everybody, eyes up. Coming at the dance, and you want me dance up. You know you hear reggae music, and you put your hands up. I just put the ganja, and you put your hands up. Everybody, they match up, up and up, put your hands up. Yeah. Hey, Babu Mushai. सर मी दिनकर. ए दिनकर बाबू मुशाय. सर मी दिनकर चौहान. ए दिनकर चौहान बाबू मुशाय. सर मी दिनकर दीनानाथ चौहान. देख मेरी आंखों में सच्चाई देख. देख क्या देखूं तेरी आंखों में? नहीं मिलेगी, नहीं मिलेगी, ऐसे नौकरी नहीं मिलेगी. बचपन से लेके आज तक स्कूल में गया, मास्टर की मार खाई, पढ़ा लिखा क्या सीखा, क्या सीखा? आंख में दिखा रहा है सच्चाई, दिख रही है विस्की, चल विस्की ला. ये लो. अरे अरे तोंड खायला बोलतोयस? अरे खाली काय बघतो इकडे बघ. अरे तुलाच बोलतो हे मन. अरे बघतोस काय? हिम्मत असेल तर उठ. तो बेरुकर तो छान आहे. चल चल पळ लवकर. दादा तू पळ सायकल काढ. काय मस्त चकवलं ना त्याला. हो माझी सायकल होती ना म्हणून तू वाचलास. अशोक अशोक तुझा मामा आला. अशोक 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 तुझ्याही तुझ्याही चक्कर येऊन पडली. आई 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 ही औषधं थोडी महागडी आहेत, पण वेळेवर पेशंटला द्यावीच लागतील. जर नाही दिलीत तर पेशंट दगावण्याची शक्यता आहे. डॉक्टर साधारण पैसे किती लागतील? तरी पण किमान 1500 रुपये खर्च आहे. 1500 रुपये? हो इतके पैसे. हे बघा लवकरात लवकर औषधांची व्यवस्था करा. चला येतो मी. देवा परमेश्वरा पांडुरंगा. एवढे पैसे आपण कुठून आणायचे? बघू. ही औषध कोणी आणली? मी आणली. एवढे पैसे तुझ्याकडे कसे काय आले? मी माझी सायकल विकली. खर? हो. नाही रे मोहनला, लहानपणी माझ्या आईचा जीव वाचवण्यासाठी तू तुझी सायकल विकलीस रे. अरे वेड्या. अरे तुझी आई माझी आई नाही का? हा आणि उपकाराची जाणीव करून देऊन तू परका करतोस मला. मित्र आहोत ना आपण. मग बर ते जाऊ दे. आई कशी आहे? आई मस्त गावी असते. आनंदात एकदम. अशोक शाळेनंतर आत्ता भेटलास? काय करतोस? कुठे असतोस? इकडे कसा आलास? आणि तुझा तुझा फिल्मचा वेळ अजून काही गेलेलं दिसत नाही. कपड्यावरून तरी वाटतं. किती प्रश्न. अरे बहुत बड़ी लंबी कहानी है बाबू मुशाय, फुर्सत में सुनाएंगे. एक पैक आदमी को बेवड़ा बना देता है. एक बोतल. चल चल चल. नाना साटेकर आपल्या मागे लागलाय. बाटली घे. चल
माझी ब्रीफकेस आहे रे तिकडे, थांब घेतो, चल जाऊ उत्तर. आणखी सांग ना मीरा वहिनी बद्दल, मिस पुणे. वा वा. काय रे, तिथं जाऊ दे ना, तू तुझ्या बायको बद्दल सांग ना, अश्विनी बद्दल सांग. सांग अश्व. सांग अरे काय सांगू अश्विनी बद्दल, काय तरी सांग. नाही सांगण्यासारखं खूप आहे. अच्छा म्हणजे काय सांगू, काय सांगू. अरे देवी आहे रे माझी बायको, देवी. म्हणजे ना अशी अशी वात्सल्याची मूर्ती आहे. खूप जपते रे मला, खूप काळजी घेते. आणि तुला खरं सांगू का, आज मी जो काही या मुंबईत पाय रोवून उभा आहे ना, जे काही करिअर करतोय ते माझ्या बायकोमुळे. काय सपोर्टिव्ह, किती सपोर्टिव्ह. म्हणजे आज आज आघाडीच नसलो तरी पुढच्या गाडीचा सुपरस्टार आहे मी. काय सांगतो म्हणजे. अरे काय बात आहे. अरे कितीतरी फिल्म्स येणार आहेत आता माझ्या. काय सांगतो. हो मग. अरे मोठ्या मोठ्या फिल्म्स आहेत माझ्याकडे. आज टॉपची प्रत्येक हिरोईन माझ्या बरोबर काम करायचं म्हणून प्रोड्युसरला गळ घालते. मित्रा मित्रा. अरे ही तुझी प्रगती पाहून माझे डोळे भरून आले रे, भरून आले. तुझं पेक भरू का. मोहन. अरे व्हॉट अ सरप्राईज यार, तू इकडे. क्या बात है. हाय मी अशोक. हाय मी अजय. हाय. अरे मोहन ओळखलास की नाही मला. हा ओळखला रे बाबा तुला. आपण पुण्याला भेटलो होतो जेव्हा मिराला अवॉर्ड मिळालं होतं तेव्हा. मिस पुणे, मिस पुणे, मिस पुणे. यार तुला काय करायचं. क्या बात आहे, काय लक्की माणूस आहे यार हा. आमच्यापासून मिराला हेरावून इकडे मुंबईला घेऊन आलास. आमच्यापासून का तुझ्यापासून. व्हॉट. अरे तुमच्या सारखी स्त्री लंपट माणसं आहेत ना या जगात, म्हणून आमच्या सारखे सुसंस्कृत माणसाला त्रास होतो. सुसंस्कृत माणसाला त्रास होतो. किती अशुद्ध बोलतोय, स्पष्ट बोल. सुसंस्कृत माणसाला त्रास होतो. मला वाटतं तुला जास्त झाली, तू शुद्धीत नाहीयेस. अरे आता शुद्धीत आलेलो आहे. मिस पुणे, मिस पुणे, मिस पुणे करून तिला डोक्यावर चढवलं, त्याची सगळे प्रताप भोगतोय आता मी. वाटतं मोहन तू आता थांबावस आणि घरी जावस. जा जा. ए थांबे थांबे, कुठे चालले. ए चमडी, ए चमडी. चला तुमच्यामुळे आम्हाला त्रास होतोय, त्यांच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. ए मोहनदा. ए मी आल्यापासून बघतोय, भेटल्यापासून बघतोय तुला. तू असा उदास उदास दिसतोस रे, तू बदलला आहेस यार. कुठे गेला तो पूर्वीचा उत्साह, कुठे गेला ते पूर्वीच चैतन्य, कुठे गेला तो पूर्वीचा मोहनदा. संपलं रे अशोक, सगळं संपलं. कळतय कळतय मला, तुला माझ्याविषयी कळकळ वाटते म्हणून रडतोयस ना, म्हणून तुला माझं दुःख सांगत नव्हतो. अरे ज्याचं दुःख त्याच्या भाषी बरं असत. नको रडू, नको रडू, नको माझ्याच. अरे तुझ्यासाठी कोण रडतय. मी माझ्यासाठी रडतोय. तुझ्यासाठी काय झालं तुला. माझी बायको अशू. देवी देवी ना. अरे देवी कसली, राक्षसी नाही ती. अरे वासल्याची मूर्ती म्हणालास ना तू. ती मूर्ती ठेचली पाहिजे. अरे ममता ठासून भरली होतीस ना मगाशी. अरे हैवान आहे ती, हैवान. अरे काय झालं का आता एवढं अश्विनीचं. काय मला फार त्रास देते रे, माझ्याकडे नको नको ती काम करून घेते. सुना सुना ओठांचे बोल सारे, सुना सुना डोळ्याने बोल सारे, सुना सुना ओठांचे बोल सारे. अशु माझी फिल्म लाव ना. गपरे
मला माझं फेवरेट चॅनल 9X झकास बघू दे. काय गाणी प्ले करतात ना. जरा फिल्म लाव ना प्लीज. माझी फिल्म लाव. तुझी फिल्म? कुठली फिल्म? असं बोलतोय जसं काय फिल्म मध्ये हिरोच काम केलंयस. काय हिरो आहे पण डायलॉग आहेत. मला तीन डायलॉग आहेत, नाही होते, त्यातले दोन कट झाले, दिसतो फक्त एक, त्यातही तू दिसत नाहीस, तुझा हात दिसतो. असू तू हे रोजच बघतेस पण एकदा माझी फिल्म लाव ना प्लीज. कुठून कॉलेज मधल्या एकांकिकेला बसले, तुझ्या प्रेमात पडले आणि त्याच आवेशात येऊन आज माझा नवरा झाला पाहिजे असं म्हणून तुझ्याशी लग्न केलं. बघ आणि आता कॉलेजमध्ये त्यावेळी तुझ्या बरोबर एकांकिकेत मॉब मध्ये काम करणारी मुलं, आज त्यापैकी कुणीतरी हिरोचा रोल करते, कुणीतरी मोठा प्रोड्युसर झालाय, डिरेक्टर झालाय आणि त्यावेळी हिरोचा रोल करणारा तू आज मॉब मध्ये तुझा हॅट पण दिसत नाही. ठीक आहे ठीक आहे, पण टॅलेंटेड आहे मी, टॅलेंट आहे माझ्या. डार्ली, या ज्या मोठ्या घरात राहतोयस ना, ते दिलंय कोणी तुला? माझ्या पप्पांनी. हे जे कपडे घालतोयस ना, खातोयस पितोयस ना, त्यावर खर्च कोण करत? मी. थोड जरी टॅलेंट असेल ना तुझ्यात शिल्लक, तर ते हे घर स्वच्छ ठेवण्यात वापर आणि मदत कर मला थोडीशी. बाबा रडू नको, रडू नको. कळतय कळतय मला तुझ्यावर खूप अन्याय झालाय. लादी घासून घासून पुसून काय हाल झाले तुझे. रडू नको, रडू नको. साहेब तो बघा तुमच्या शिकाय, तो बघा याच्या मारी. जाऊ द्या विसरून जा, रडू नको. रडायचं नाही, रडायचं नाही. नमस्कार. नमस्कार बेटा. नमस्कार. ए बेटा बेटा चल. अरे जरा बघ तरी कोण उभं इथे तुझ्या समोर. कोण रे अतिशान? गावात फटाका वाजवला त्याने. गाडी शूटिंग साठी घेतो आणि कुठे वापरतो ती? कुठे वापरतो? हा आता येताना बघितली मी वरती. खालती उभी आहे गाडी. मी आलो म्हणून गाडी पण खालती आली ना. तुला काय सांगितलेलं गाडी गॅरेज मध्ये घेऊन जायला? गॅरेज मध्ये हो. मग इथं का उभी आहे? चुकून उभी राहिली, उभी राहिली. चल चावी काढ. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. हे घ्या. ऑफिस मध्ये येऊ द्या आणि पगार घेऊन जा. आणि हो, घरगड्याच्या रोल साठी मी दुसरा आर्टिस्ट बघेन, कळलं? घरगडी घरगडी नाही जरूरत नाही. माझ्या खूप अपेक्षा आहे घरगड्याच्या कामावरून. जरूरत नाही. हे बघा मी खूप चांगला दिसू की नाही. अरे हा हिरोचा कोट. अरे हिरोचे कपडे कसे काय तुझ्याकडे? लॉन्ड्रीचे कपडे. चल हे पण काढ, हे पण काढ. सगळे कपडे तुम्हाला दिले तर मी काय घालू? मला काय सांगू नको, काढ कपडे. चल काढ. माझ्या गाडी डिक्कीत माझे कपडे देतो तुला. माझा मित्र सायकल दिली, माझे कपडे पण देतो. तू आता घाबरू नकोस. हा उगाच आपण ना या इकडे या त्या बार मध्ये बसायला नको होतो आपण. हे तुला सांगतो आता आपणच एकमेकांना मदत करून एकमेकांना वाचू शकतो. हो मदत मी करणार तुला. मी सोरसट मदत करणार. तू आपला दोस्त आहे रे, तू दोस्त आहे रे आपला. ए तू माझ्या आईसाठी तुझी सायकल विकली, माझ्या आईचा जीव वाचवला रे दादा. सारखं सारखं नको ऐकू ते मला. नाही दादा पण तू केलं मोंदा, माझ्या आईला वाचवलंस तू. ए तुझ्यासाठी काय पण करेन मी मोहन दादा. एकच वाजा तुझ्यासाठी कधी पण काय पण. तू बोल, तुझ्यासाठी कुणाचं खून पण करू शकतो मी, मारू शकतो कुणाला. खून करशील? खून करणार मी. तू बोल कुणाचं खून. खून कर. चल कुणाचं खून करू सांग. माझ्या बायकोचा कर खून. हे तुझ्या बायकोचा खून करू? माझ्या बायकोचा खून कर. हो का? मी तुझ्या बायकोचा खून करतो. तुझ्या बायकोला मुर्दा पडून टाक. मी तुझ्या बायकोचा. चल प्रॉमिस केला तुझ्यासाठी. एकदा सायकल दिली आज जान देतो तुझ्यासाठी. तिचा खून करून मी सुळीवर जाईन पण करे. मी पण तुझ्या बायकोचा खून करणार, मी पण सुळीवर जाईन. तुझा पत्ता काय राहतो कुठे सांग, मी जातो लगेच. ना तुझ्या आधी मी जाणार. मोठा आहे ना मी तुझ्यापेक्षा. पहिला मी करणार मग तू. तुझा तुझा पत्ता सांग. माझा पत्ता आहे 602 अपार्टमेंट.
आधी चिकन का अच्छा ओके 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 हां चिकन कापायचं मसाला लावायचा हळद लावायची तिखट लावायचं लिंबू पिळ थम 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 पहिल्यापासून सांग अशोक फुटाने हां मी तुला करते नंतर फोन मला परत सांग पहिल्यापासून बाय आले रे बाबा येस कोण आहेस तू काय हवंय तुला कोण आहे मी काय पाहिजे मला मारायला तयार हो विश्वासघात तू केलास माझा मला फसवलंस तू माझ्याशी लग्न केलंस आणि हे धंदे करतेस आता मी तुला सोडणार नाही कराटे चॅम्पियन त्यांनी सांगितलं नव्हतं तू कराटे चॅम्पियन आहेस कोण ते आपलं काय त्याचं नाव का मारलं माझी बायको अरे जिवंत अरे एक ठरव ना मारणार आहेस की नाही ते कोणी सांगितलं नव्हतं काय मी कराटे चॅम्पियन आहे हे कोणी सांगितलं नव्हतं ते हे आपलं हे कोणते काय त्याचं नाव ते आपलं अशोकने 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 हो त्यांनीच मारायला पाठवलं होतं तुला काय घ्या का म्हणजे काय बाहेर कुठे अफेअर आहे काय अरे हात आहे की हातोड आहे अफेअर आहे अफेअर अशोकचा अफेअर नाही नाही वहिनी अफेअर नाही म्हणजे अशोक साठी मी काय काय नाही केलं त्याने आयुष्यात काहीतरी करून दाखवावं मोठं व्हावं हे फिल्मी कुळ त्याच्या डोक्यातून निघून जावं म्हणून वागत होते ना मी नाही त्याला घरातली थोडी काम करायला लावत होते अहो त्याच्यावर ओरडत होते पण म्हणून त्याने मला मारायला पाठवलं नाही अशोक खूप चुकीचं वागलास हो ठीक आहे जाओ खरं तर किती आनंदात होते मी पण तू हेट यू अशोक नाही नाही असं करू नका हेट यू अशोक वहिनी ऐका जाऊ द्या विसरून जा आता काय कशी विसरून जाऊ सोपाय का इतकं विसरून जाणं आता का आपलाच माणूस आहे जाऊ द्या ना आता माझा विश्वासघात घे नाही 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 आता माझ्या जगण्याला काही अर्थ नाही म्हणजे म्हणजे आता मला मेलच पाहिजे नाही 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 तुम्हाला असं मरू देणार नाही तुम्ही साला हे कोणाच्या कानातले आपला हार कुठे पाच कोटीचा हार होता तो गेली पाच वर्ष या गोदामात त्या हारासाठी पडू नये आणि खुशाल म्हणते हार गेला कोण मेला दाजी याच्या आईला याच्या कानाला मशीन लाव रे माझी बायको मेली आणि हे भैरव माझ्या पाठी सोडून गेली हे तो हार कुठे आम्हाला नाही माहित हे बंडी तू बॅग नीट उचलली होती ना चेक पण केली तुझ्या आईला गेला कुठे हार नुसते खायचे कामाचे नाही तर काय दाजी खायला कार आणि भुईला भारत नुसते बॉस वरच गेलेत चपते आज चपटवीन तुला चल बायकोचा भाव नसत ना तर याला सोलून खाल्ला असता खाली काय करताय
सोंड्यानेच बॅग उचलली असणार. सोंड्या जिंदगी खाव है खाव में टकबक 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 घोड़ा धागा मंडी पहुंचा सब्जी मंडी. आशु आशु मेरा आशु नको नसा तू मेरा ए आशु आशु मेरा मला वाईट बघू नकोस आज. अगं मला सतू नको एकदम. मला कोणीतरी जाम मार मार मारलंय. लाथा बुक्याने तुडवलंय. अंग दुखत सोड झोपू दे मेरा. ए आशु आशु ए आशु आशु तुला दाढी आली. अगं आज केली नाही ग अजून दाढी. मोहनदा अशोक मोहनदा किती वर्षांनी मोहनदा. अरे अशोक काय म्हणतो कसा आहेस? ए मी मस्त आहे रे. तुला माहिती ना तुझ्या आईसाठी मी सायकल विकली. ए तू माझा खरा मित्र रे. अरे माझ्या घरात तसा सेम सोफा आहे. अरे हा मी पाहिलं तुझ्या घरात सेम सोफा आहे असा. अरे ते जाऊ दे तुझ्या घरात सेम अशी बायको आहे तुझी. अरे सेम अशी बायको आहे सेम बायको आहे. हे माझंच घर आहे. तू माझ्या घरी कसं काय आला? आशु 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 कुठे आहेस तू? आशु 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 अरे आशु कुठे सापडते मोला? आशु अरे अरे तू खरंच माझ्या बायकोचा खून केलास की काय? अरे नाही काय हे रक्त कसलं मग? बहुतेक हो हो वाय बहुतेक म्हणजे बहुतेक म्हणजे तिची बॉडी कुठे आहे? बॉडी काय इथे खाली 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 टाकलीस की काय? खाली घरात होती ती. घरात नाही आहे ती? कुठेस नाही आहे? नाही बहुतेक. अरे काय बहुतेक? काय मला बहुतेक म्हणजे तू माझ्या बायकोचा खून केलास तू? अरे पण तू सांगितलंस ना खून करायला म्हणून. अरे काय मी सांगितलं? अरे दारू नव्हतो का प्यालो आपण? नशेत होतो. मला माझ्या बायकोचा खून करायचा नव्हता. तुला मी बोलून गेलो तू खून केलास माझ्या बायकोचा खरंच. आता काय मग कराय? आता काय आता काय आता 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 पोलिसांना फोन करून सांग. नाही 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 पोलिसांना काय असं काय करतो? अरे मी तुझा मित्र आहे. मग मग काय तुझ्या आईसाठी मी माझी सायकल विकली नाही काय? सायकल एका सायकल साठी काय माझ्या बायकोचा खून करशील तू? अरे आता काय नाही मी आता पोलिसांना फोन करून सांगतो की तू माझ्या बायकोचा. नको 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 ऐक 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 असं करू नको. डोकं फिरलंय तू असं करतो. डोकं फिरलंय मला पोलिसांना फोन करतो. नको नको फोन दे मला. नाही माझा फोन दे. कर फोन. कोणाला करतोयस? पोलिसांना. आणि काय सांगणार आहेस? तू माझ्या बायकोचा खून केलायस. कोणाच्या सांगण्यावरून? माझ्या. कर सांग ना. अरे पण मी नशेत नशेत बोललो होतो. पण हे तू प्रूव्ह कसं करणार पोलिसांना? कर कर लावून देऊ फोन. कर ना कर ना कर ना कर कर. अरे पण आता काय करायचं? आता झालं ते झालं. अरे असं कसं चालेल माझी बायको हकनाक मेली. हो पण हे तुला माहिती आहे मला माहिती आहे बाकी कोणालाच माहित नाहीये. है ना है ना है ना
आता काय करायचं? आता जे मी केलं तेच तू करायचं. काय म्हणजे खून? नाही नाही, मी कुणाचा खून नाही करू शकत. असं कसं? असं कसं? तू मला कबूल केलं होतंस. नाही 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 नाही, मला मी नाही खून करू शकत. नाही 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 नाही, असं नाही, तुला करायला लागणार. मला काय अर्थ आहे? नाही नाही, मला खून करायचा सराव नाही ना. हो मग मला होता सराव? काय मी आईच्या पोटातून शिकून आलो तो खून कसा करायचा ते? अरे बघ, तू मला अडकवतोय आणि तू असा सुटू शकत नाही. तुला खून करावाच लागणार आहे. नाही, मी नाही खून करू शकत. नाही नाही नाही, तुला करावं. हे बघ हे बघ, एवढं तरी आठव की मी तुझ्या आईसाठी माझी सायकल विकली होती की नाही. वाटल्यास मी तुला आत्ता 10 नवीन सायकली आणून देतो. आत्ता 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 त्याच सायकलवर बसेन, डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाईन आणि सगळं सांगेन. बोल, सांगू सांगू. हा मग ठीक आहे ठीक आहे, मी तुझ्या बायकोचा खून करतो. माझ्या बायकोचा नाही, दुसऱ्या कोणाचा तरी खून कर. पण तू खून कर, म्हणजे तू पण खून केला, मी पण खून केला, दोघही अडकू. तू माझ्या बायकोचा खून केला, मी पण तुझ्या बायकोचा खून करतो. अरे पण दारूच्या नशेत मी बोललो. मी पण दारू बोललो होतो ना. हे बघ, तू माझ्या बायकोचा खून केला, मी पण तुझ्या बायकोचा खून करणारच. हे नक्की? नक्की. फायनल? फायनल. लॉक किया जाय? 200%. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. काय? मी हजर नसताना तू खून करायचा माझ्या डोळ्यासमोर नको. माझी पण एक अट आहे. मी बोललो की लगेच याचं काय 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 आहे तुझं? तुझ्या बायकोचा खून करण्यासाठी तू मला मदत करायचीस. मी तुझं ना वाढत चाललंय. तुला बोट दिला ना धरायला की काय करतो? नाही नाही ना, ऐक, मी म्हणालो की बोट काय, हात पण देईन, पाय पण देईन, अख्खं शरीर देईन मी तुला. अरे तुझ्या आईसाठी मी सायकल विकली आहे ना रे. मी आले 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 का महाराज? या, कुठे होता तू रात्रभर? तुला काय घराची काळजी? अरे तुला माहिती माझी काय अवस्था झाली ते? इकडेच विचारणार आहे सगळं. वा, चोर तर चोर वर शिर जोर. अच्छा, मीच. मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. हे बघ, मी तुला नीट विचारतीये, तू कुठे होतास रात्रभर? अरे काही फोन नाही, मेसेज नाही, माझी काय अवस्था झाली तुला माहितीये का? तुला काय बसला असेल कुठल्या तरी टवीच्या सोबत. मी तसा नाहीये मोहन, तुला माझी काहीच काळजी नाही का रे? ती मोहिनी पण वाट बघून निघून गेली आणि मी रात्रीपासून काहीच जेवलेली नाहीये. हे काय? ते वाव, माझ्यासाठी काय सुंदर आहे. मला माहिती तू बदलणार नाहीयेस, मग हे आधी नाही का सांगायचं? I love you darling. चल मी लगेच तुला घालून दाखवते. हा जायला बॉसने एवढं महागड गिफ्ट मीराला, याचा मीरावर पण डोळा आहे. एक नंबरचा वासू. मला ना लेडी डॉन व्हायचं होतं, पण तुझ्यासारखा दुष्काळातला जोडीदार मिळाला आणि माझं स्वप्न भंग झालं. अगं या दुष्काळात सुद्धा तुझ्या प्रेमाच्या पावसाने मी ओला झालोय ग. ओला चिंबक आहे असं ना तुळून वाळत घालेल ना. आता त्या माणसाने शोधायचं कुठे? हार नाही मिळाला ना, बॉस मारून टाकेल आपल्याला. नाही, लग्नाआधी मी तुला विधवा होऊ देणार नाही. तुझ्याशी लग्न करायच्या कल्पनेनेच मी मरून जाईन. नेहमी माझा फुफट करत असतो, म्हणजे काय गमी आहे? अगं मी नाचतो तेव्हा ऋतिक वाटतो, बोलतो तेव्हा शाहरुख, चालतो तेव्हा अजय, आणि नाचतो आणि फाइट करतो तेव्हा सलमान. काजवतोय मी. तुझा चढलेला रोमांस झाला असेल ना, तर हार शोधूया. कोणीतरी म्हटलंय काय, जे जिथे हरवत ते तिथेच सापडत. शाबास मेरे बब्बर शेर. ए कुठला बब्बर शेर? तुझ्या नादाला लागून पावशेर होईल पावशेर. ए पावशेर भर, तुझ्यासाठी काय आणलं बघ. काय गिफ्ट आणले माझ्यासाठी? वंदा, काय आणलेस रे?
काय ते पट्टू घाबरतोस काय इम्पोर्टेड आहे इम्पोर्टेड मग अरे उल्हासनगर मेल उल्हासनगर अरे माणसाच्या नुसत्या गळ्यावर टेकवलं ना की खच्याक खच्याक शाळू बोल इम्पोर्टेड बंटी हे तर हे बघ बंटी आपल्या हाराच्या डील आपल्या समोर मी त्याला सोडतच नाही कुठे अडकलोय का अरे तू धरलं का ग आता थांब आता जाऊ नकोस आधी बघूया तो कोणाला विकतोय यस आय सी अ कान सी चल 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 निघ 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 जा 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 जातो जातो हा जा तसं काय एखादा गड जिंकायलाच पाठवतो अरे पापा जा ऑल द बेस्ट सेलिब्रेशन यस सर मी त्यांच्या मागावर आहे आपला संशय खरा ठरला मोहननी सांगितलं मोहन मोहन कोण मोहन 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 कोण कोण मोहन 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 तुझा मित्र मोहन माझा मित्र मोहन मोहन माझा मित्र म्हणूनच बायको त्रास देते बायको हो मोहनला मोहनला हो हो माझी पण बायको त्रास देते मला नाही बाजूच्या ना बाजू म्हणूनच माझी बायको मला त्रास देते म्हणून मोहननी माझ्या बायकोला हि म्हणून तू मोहनच्या बायकोला कोणाला सांगू नको हा तू पण कोणाला सांगू नको मी चला माझ्या बायकोनी सांगितलंय जोपर्यंत तू हि नाही तोपर्यंत तुला घरात घेणार नाही बायकोनी सांगितलंय बायकोचा खून करायला बायकोने सांगितलं जोपर्यंत किल्ली मिळत नाही तोपर्यंत ही नाही किल्ली कसली किल्ली कुलपाची किल्ली कुलपाची किल्ली कुलूप जोपर्यंत या कुलपाची किल्ली ही नाही तोपर्यंत घरात घेणार नाही अशोक मी मोहनचा मित्र मोहनचा जीवलग मित्र मी मोहन म्हणाला की तू सुराग आहे तू घरी जा केक मोहन मोहनचा बर्थडे तो म्हणला तू घरी जा त्याचा बर्थडे तू घरी जा
त्याला कामानिमित्त बाहेर जायचं होतं. ऑफिसच्या कामानिमित्त तो बाहेर गेला. मी सुरा घेऊन घरी आलो केक कापायला. मी त्याचा जीवलग मित्र. पण तो काही मला बोलला नाही काय. आणि तुम्ही म्हणजे मी त्याच्या सगळ्याच मित्रांना ओळखते ना. हो पण आम्ही 2-3 दिवसांपूर्वीच भेटलो ना. म्हणजे आम्ही बालपणापासूनचे मित्र पण इतकी वर्ष भेटलोच नाही. 2-3 दिवसांपूर्वी भेटलो आम्ही. एक मिनिट एक मिनिट मीरा. म्हणजे मला थोडं थोडं आठवत आहे तुला ऍक्च्युली सांगायचं राहिलं. त्या दिवशी मालेकरांच्या बार मध्ये मोहन बरोबर तुम्हीच होतात ना. दारू पिऊन टोन. दारू पिऊन टोन. त्या दिवशी माझाच बर्थडे होता ना. आम्ही दोघांनी मिळून सेलिब्रेट केला आमच्या बारवर. आय मीन ते बिल्डर मालेकर तुम्ही त्यांचे सुपुत्र. हो मालेकर बिल्डर आहेत. मी त्यांचा सुपुत्र. ओ माय गॉड. काय झालं. म्हणजे म्हणजे तुम्ही त्या मालेकरांचे सुपुत्र आहात. आम्हाला तर माहितीच नव्हतं. मलाही माहित नव्हतं. काय म्हणजे मला तरी कुठे ठाऊक होतं. इतके हे सगळे छान छान कपडे घातलेले मित्र भेटतात मला कुठे ठाऊक होतं मला. हो मालेकर म्हणजे आपल्या पंचक्रोशीतले प्रतितयश बिल्डर. हे मीरा वहिनी. अगं मालेकरांचे सुपुत्र आपल्या सोबत दुग्ध शर्करा योग म्हणतात ना तो हा असा. अय्या हो बाप बरं झालं तर. बरं झालं या निमित्ताने भेटला. मोहन कधीच बोलला नाही की त्याचा अशोक नावाचा जीवलग मित्र आहे म्हणून. नाही सांगितलं ना. विसरला असेल ना. नसेल सांगितलं. तो कामात बिझी असतो ना. अबे तू चुप. तरी ऍक्च्युली तुम गोवा से कब आहे. मी गोव्या कधी आलो. तरी कधी आलो मला लक्षात नाही ना. मागच्या आठवड्यात. मागच्या आठवड्यात आलो मला लक्षात नव्हतं कारण मी खूप कामात असून. अरे तुम्ही सगळं त्यांना इकडेच विचारणार आहात का. चला पाहुणे ते आपले. बंडी गाडी पुढे जात नाहीये. उतर. काय वजनाची गाडी पुढे जात नाहीये. उतर लवकर वेळ नाही. बघितलं वजन काढलं कसं पुढे गेली. हे ते बघ ती हरवल्याची गाडी. तिथे तो आत गेला असणार. चल जपून जपून. पकडलं की नाही. पकडलं की नाही. पळून जात होते काय शाळेतून. मला नाही मारा. अभ्यास करायला नको तुम्हाला. ए तू काय बसलाय. उभा राहा उभा राहा. काय चाललंय काय. या डुमरे मास्तर अशी गाठ आहे. अभ्यास करायला नको काय. काय रे डमरू. तुला नाही म्हणाला. गाडीला म्हणाला. हे बघ डबरू सारखी दिसते ना. खाली बस खाली बस. बघा बघा तुमचा विद्यार्थी पळून गेला. आता तू पण पळ. तुला वेळ लागेल पळायला. मीच पळतो. गेला काय कुठे गेला माहित नाही. चल काय मास्तराने हवा काढली. सॉरी आय एम व्हेरी सॉरी भाऊजी. चला मी तुम्हाला मोहनचा शर्ट देते. नाही इट्स ओके. नको. नाही नाही या ना. या 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 ना. मी मोहनचा शर्ट देते तुम्हाला. लाजू नका. या ना. बाटली कशी फुटली काही कळलं नाही. मला तर काहीच कळत नाही काय झालंय. हा घ्या शर्ट. नको वहिनी तुम्ही कशाला कष्ट घेताय. जाऊ दे ना. अहो वहिनी म्हणताय आणि संकोच का करताय. द्या ते टी शर्ट द्या. नको. अहो एवढे फॉर्मॅलिटीज का करताय. किती ओलं झालंय काढा बघू. अरे ये सालिया तुला पाठवला कशासाठी आणि काय करतोस तू. ये आईला आता मला 2-2 खून करावे लागणार. चिटकलेच आहे पण पोटामुळे थोडी बाहेर आली. आता हे फेकून म्हण. या हारामागे दुसरी टोळी आहे हा माझा संशय नक्कीच खरा ठरला. बुका हा अहमद झिंगाच असणार. हा बॉस. आणि मला पण असंच वाटतं की त्यांची पण माणसं आपल्यावर नजर ठेवून असणार बॉस.
म्हणून तर हे असं घडलंय. कुठे कुठे कसे वार झाले आमचं आम्हाला माहित नशीब. जिवंत परत आलो आणि आमचं दुर्दैव. पण मी म्हणतो हा एवढा मोठा देव मासा आपल्याकडे असताना तो झिंगा नडला आपल्याला. बघितलं हा माझा साला नाही वरलीचा नाला. कुठल्या मूर्तावर याच्या बहिणीशी लग्न केलं. ती हेकनी आणि हे बैर माझ्या नशिबी आलं. जेवण झालं दाजी माझं. मग ढ्याकर दे की आमचं काय आणि यांचं काय. अरे पण माझं आहे ना. सांभाळ त्याला. झेलतोय झेलतोय. कोण खेळतोय दाजी. सोडणार नाही मी त्याला. अरे त्याची एवढी हिंमत. अख्ख्या पंचक्रोशीत दरार आहे या मोहिते पाटलाचा. अरे तलवारीला रक्त लागल्या बिगर आपला दिवस सुरू होत नाही अशी अशी खानदानी आपली. जावई जावई म्हटला आणि डॉक्टर बसवला. तुला सांगितलं होतं ना त्याच्याशी लग्न नको करू म्हणून. ऐकलं नाहीस तू आमचं. आता त्याचे परिणाम बघतेस ना तू. असे असे अगं तुम्हाला फोन करून बोलवायचं होतं. मी तिकडे येऊन त्याच्या तोंडात गोळ्या घातल्या असत्या. अरे माझ्या माझ्या पोरीला मारायची सुपारी देतो काय. मालक कोण आहे रे. ते पैसे पैसे मार मार. मालक मला का मारलं काय. मी मी व्याज घेऊन आलो होतो. माझी नाही सांगायचं. माझ्या जावयाच्या आजारपणासाठी जे तुमच्याकडून कर्ज घेतलं होतं ना त्याचं व्याज घेऊन आलो होतो. जावई जावई. अरे मग त्याला मरून काय दिलास. नाही अशोक अशोक मी आहे. का मारायचं होतं मला. का का मारणार.
का मारणार होतास? का मारणार होतास मला? अशोक, अशोक थांब. मीरा, आज मी तुला एक सिक्रेट सांगणार आहे. स्लिम व्हायचं ना, झिंगा खा, डेली. इट्स गुड फॉर हेल्थ. रिअली? आणि मोहन तू सुद्धा. मोहनदा, मोहनदा बाहेर बाहेर लोक. अरे याला काय झालं? अरे बापरे. अशोक भाऊजी आत या ना. मीरा, मीरा राहू दे. अगं तो जरा डिस्टर्ब झालाय बायको गेल्यापासून. कधी झाले? दोन दिवस झाले ग. तुम्हाला सांगितलं नाही? नाही, दोन म्हणजे दोन महिने झाले. ते जाऊन मी मी नंतर सांगतो. मी त्याला बघतो. आलो ओटू नको. काय झालं? काय झालं? बायकोचं भूत. अय्या बघ ना, ते दोघे बिचारे किती डिस्टर्ब वाटतायत. पांढरे शुभ्र कपडे, हातात मेणबत्ती, अशी माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली, का मारलंस मला? हळू 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 घाबरू नको का बाबा. मीरा, माझ्या लक्षात आलेलं आहे प्रकरण अत्यंत अवघड आहे. मला मरायचं नाही, मला प्लीज वाचव. आपण आपण करायला नको होतं. पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना. काशी विश्वेश्वराय नाथ इंद नाडकुड बाबांचा मला आशीर्वाद आहे. आता हे कोण? हे तुला माहित नाही? हे कोण काय? फार मोठा माणूस आहे महात्मा. माझे आयुर्वेदाचे गुरु आहेत ते. मी गमती गमती तुला बोललो, तू तिला मारून टाकलं. मी नवीन पिक्चर बघितलाय, ती आता आपल्या दोघांना सोडणार नाही. आता ती येऊन सगळ्यांना मारून टाकला. असं काही होणार नाही. गप्पा बस, गप्पा बस, काही होणार नाही. हॅलो, मी सकळ ही परिस्थिती हँडल करतो. डोंट वरी. इंद नाडकुड बाबांचा विजय असो. शांत रा. आता काय करायचं? आता मला कळतंय तुझी बायको अशी का वागते. का? त्या दिवशी मारायच्या आधी मी तिला तुझ्या आणि मीराच्या लफड्याबद्दल सांगितलं. तेच ऐकून तिने जीव दिला. अरे तेव्हा मला काय सुचत नव्हतं. जे तोंडाला आलं ते बोललो रे मी. म्हणून अशी वागते आता. मग म्हणून ती तुला सुचवते, तू मीराला संप. नाहीतर ती तुला संपवेल. आता काय तू ठरव? मी आहे हजर. असं काय करतो? थांब थांब, चला चल ये. सुबोध, कुठे गेले असतील रे हे दोघे? मीरा, मोहनच्या अशा वागण्याचा मला वेगळा संशय येतोय. म्हणजे? म्हणजे त्याचे बाहेरच्या कुठल्या तरी बाईशी अनैतिक संबंध असणार. नाही नाही, माझा मोहन असं करणं शक्यच नाही. या अवस्थेतला मोहन काही करू शकतो. पण तू अजिबात काळजी करू नकोस. या डिटेक्टिव सुबोध कडून बोध घ्यावाच लागेल त्याला. कारण मला आशीर्वाद मिळालाय तिबेटियन महाशोध गुरु. ती पण पिते रोज विस्कीचा. कोण पिते रोज विस्की? विस्कीचा विषय काढू नको. विस्की महत्वाची आहे का? विस्की महत्वाची नाहीये. हे विस्कीचं नाव नाहीये, माझ्या गुरुजींचं नाव आहे. ती पण पिते रोज विस्की. त्यांच्या आशीर्वादाने हे प्रकरण मी हँडल करतो. अग पोरी रडू नको. आम्ही तुला सांगत होतो, आम्ही येतो तुमच्या बरोबर. पण नाही, तुम्ही आमचं ऐकायचं ठरवलंय. अहो, नवरा बायकोची भांडणं ती टोकाला जायच्या अगोदर सोडवायची असतात. तुमचं आपलं काहीतरी. पण आता काय उपयोग नाही. अग रडू नको पोरी. आधी बाहेरच्या मुलीशी अफेअर करायचं, मग मला मारायला माणूस पाठवायचा, आणि मग मी समजावायला गेले तर आता मी त्याला सोडत नाही. मालक, अरे मालक. काय रे दामू, काय काढलंस? नाही, ते हे बायकोच्या अंगातलं भूत काढायला कर्ज घेतलं होतं. भूत? भूत काढलंस तू? कशासाठी आलायस? आई आई, कशाला मारलत मला? म्हणजे मी मी मुद्दल द्यायला आलो होतो. हे आधी नाही काय सांगायचं? मुद्दल सकट मारलं मला. सोडून या, सोडून या. चल 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 रे.
काय एवढं अर्जंट काय बातमी वाच बातमी बातमी पेपर वाचायला बोलवलंस काय हे काय धारावी येथे मोरारजी नगरमध्ये पावसाळ्यात एकही खड्डा न पडलेला रस्ता सापडला नगरपालिकेचा सत्कार केंद्र सरकारने केला अरे वा 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 असं वाचतो तू ती नाही कुठे गेला असेल रेस्टॉरंट मध्ये गेला असणार आपण पण जाऊया नको बजेट नाहीये बाहेरूनच बघूया हो बाहेरूनच बोलतोय का हो आता मीरा बोल ना तू तर मला झिंगा खाण्याचा सल्ला देत होतास पण इकडे तर ते सांगतात कि त्याच्यात बॅड कोलेस्ट्रॉल असतं बघ झिंग्याविषयी आपण नंतर बोलू कळलं ना वेडू झिंग्याविषयी सगळी माहिती मी तुला नंतर देतो आता नको ओके बाय 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 मी कामात आहे बाय 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 फोन ठेव मी पण ठेवतोय झिंगा झिंगा हॅलो बॉस हा बोल बंटी आपला हार धोक्यात आहे काय हार धोक्यात कन्फर्म न्यूज आहे बॉस बॉस तुम्ही बरोबर बोलले होते झिंग्याची माणसं हाराच्या मागे आहेत या झिंगाला आता मी सोडणार नाही हे बघ तू तिथेच थांब हॅलो आयला नेमका बॅलन्स पण संपला झोपलाय कोण झोपलाय दाजी अरे याच्या कानाला मशीन लाव रे हार कुठे लकी हार कुठे अरे लकी टॉय नहीं हार अरे एका महिलेचा टब मध्ये शॉक लागून मृत्यू हा काय याच्यात काय ओशिवरात एक घटना घडली एक महिला टब मध्ये आंघोळ करत असताना चालू ड्रायर पडला शॉक लागून मृत्यू याच्यात काय आहे परत घे टाळी परत घे अरे मेरा टब मध्ये नाही आंघोळ करत स्विमिंग पूल मध्ये मोहन अरे सांगशील का कुठे नेतोय सरप्राईज गेले कोणी सरप्राईज म्हणे एक आता तरी सांग ना काय सरप्राईज आहे मोहन आणि तीन वाव आय एम सो हॅपी आय लव यू डार्लिंग आय लव यू टू वाव थांब चालू करते गागा अजून सेट टॉप बॉक्स लावायचा आहे अशोक येणार आहे लावायला अशोक हो चक्कम मालेकरांचा मुलगा हा एवढ्यासाठी म्हणजे काय त्याची सेट टॉप बॉक्स ची एजन्सी आहे ना अय्या खरंच आता फक्त दिवसभर खात राहायचं आणि कायमचं स्विमिंग पूल मध्ये विसावायचं हा स्विमिंगच्या टिप्स घेत घेत स्विमिंग करायचं यस आय लव यू डार्लिंग यू आर वर्ल्ड्स द बेस्ट हस्बंड मारा पण मुका मार द्या त्याशिवाय आपल्याला झिंगाचे पुढचे प्लान कळणार नाही बोल झिंगाचा पुढचा प्लान काय आहे झिंगा कोण झिंगा मी झिंगा बोंबिल पापलेट सुरमय काहीच खात नाही असा नाहीच ऐकणार बुका थांबा बुक्का नका मार देऊ मुक्का आवा तर मला मारून टाका पण माझ्या एवढ्या महत्वाच्या भागावर अत्याचार नका रे करू मी नाही ओळखे झिंगाला मी माझे 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 आफ्रिकेतले गुरु लात बुक्केने मारतो कशाला यांची शपथ घेऊन सांगतो मी नाही ओळखत मी डायटिशियन रे डॉक्टर आहे डॉक्टर डॉक्टर माणसांचा आणि तुम्ही मला कुत्र्यासारखा मारते रे मला दगा मारू मी नाही ओळखत झिंगाला कोण झिंगा Thank you.
अशोक भाऊजी हा वहिनी मला तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे चक्क मालेकरांचा मुलगा आणि आमच्याकडे टीव्ही कनेक्शन लावायला आलाय. तुम्हाला वर पोहोचवायचंय ना. हा काय नाही म्हणजे मोहन मोहन मोहननी ठरवलं ना तुम्हाला वर उंच शिखरापर्यंत घेऊन जायचं आहे. हो आता तर मी मिसेस मुंबई साठी जोमाने प्रयत्न करणार आहे. जोमाने प्रयत्न करा, आम्ही पण प्रयत्न करतोच आहोत. तुम्हाला स्विमिंग येतं का? काय मला स्विमिंग येतं का? काय विचारता तुम्ही बहिणी? आहो आहो पट्टीचा स्विमर आहे मी. काय सांगताय? हो गावातल्या नदी पासून ते मुंबईच्या समुद्रापर्यंत पोहण्यामध्ये कुणीच माझा हात धरू शकत नाही. वा वा. हो बटरफ्लाय म्हणू नका, बॅक स्ट्रोक म्हणू नका, झिंगा स्ट्रोक म्हणू नका, देव मासा स्ट्रोक म्हणू नका. खरंच? हो हो मला सगळं येतं. एकदा काय झालं माहिती का? एका बाईचा एक छोटा तान्हा मुलगा असा नदीत पडला आणि मग मी पोहत पोहत जाऊन त्याला वर काढला, वाचवला. वाव काय ग्रेट आहात तुम्ही. ती बाई सुद्धा तेच म्हणाली. हो ना. मग तिलाही ढकललं आणि बाहेर काढलं. खरंच? कुठल्याही वयोगटातल्या माणसाला मी असा चटकन नदीत ढकलू असा पटकन वर बाहेर काढू शकतो. स्विमिंग पूल मध्ये मात्र मला पोहण्याची आज तसं. अरे वा आता हा कुठला स्ट्रोक? पाणी. तू हिंदी पिक्चर फार पाहतो वाटत. हिंदी? अहो पण तुम्हीच तर म्हणालात की तुम्ही पट्टीचे पोहणारे आहात म्हणून. हो मग पट्टी पट्टीचाच पोहणार आहे मी. हा पण मी नदीत आणि समुद्रात पोहतो ना. स्विमिंग पूल ची सवय नाही. असं काय करताय तुम्ही? तुमच्या स्विमिंग पूल मध्ये लवचिंग बॅग ठेवले का? माणसाला ओढतो सतत. तुम्हाला आपल्याला काय? तुम्ही ठीक आहात ना? हवा पालट झाली ना? हवा पालट. अच्छा व्यवस्थित. कपडे देऊ तुम्हाला परत एकदा. बरं वाटतंय ना तुम्हाला आता? मी तुम्हाला मोहनचे कपडे देते. कपडे घालू. माझी लहानपणापासूनची एक सुप्त इच्छा होती रे. बंडी काय इच्छा होती? असं स्विमिंग पूल मध्ये मनसोक्त पोहायचं. काय झालं? तू स्विमिंग पूल मध्ये उतरल्यावर पाणी शिल्लक राहील का? सॉरी. माझे कपडे? हा हिला मारायला आलाय की मजा मारायला आलाय? स्विमिंग पूल मध्ये उतरायची तुझी इच्छा पूर्ण झाली का? ते काय? हो म्हणाली. अस अख्ख्या अंडरवर्ल्ड मध्ये तुम्ही दोघं भेटलात, झक मारली आणि हाराची जबाबदारी तुमच्यावर सोपवली. बॉस
आमची काय अवस्था झाली आमचं आम्हाला माहिती आहे. असं ठरवत आले ना हिच्या बरोबर लग्नासाठी एकही अवय शिल्लक नाही राहणार. बॉस ही झिंग्याची गँग आहे ना लपून वार करते. त्यांना समोर यायला सांगा. एकेकांना बघा तुमचे वाद उडून झालेत पळून आलेत भ्याड साले. आता यांच्याच्यानी काय होणार नाही. आता जे करावं लागेल ते मलाच. नाही त्या झिंग्याला तळून खाल्ला ना. दारू पिला आता कोण दारू पिला. अरे याला विष पाज रे. चल झिंगा म्हटलं रे दारू आठव. आता काय बदला लुंगी बदला लुंगी. आता कशाला ही चांगली आहे लुंगी. नाही बॉस बदला लुंगी बदला लुंगी बदला लुंगी. हाय किती उशीर किती वेळ वाट बघतोय मी तुझी. ती नाही आहे घरात ती शॉपिंगला गेली आहे. चल 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 मी सगळी जय्यत तयारी करून आलोय. काय सांगतोस काय हे बघ काय H2SO4 शाबास. काय असते हे जळजळीत ऍसिड. स्विमिंग पूल मध्ये टाकायचं. वहिनी स्विमिंग पूल मध्ये गेल्या गेल्या वहिनीचा गेम फिनिश. आणि मागच्या वेळेसारखा तू चुकून स्विमिंग पूल मध्ये पडलास तर माझा गेम फिनिश. कॅन्सल कॅन्सल. आपण असं केलं तर कसं आपण गॅसचा भडका उडवला तर त्याने काय होईल. वहिनी जळून खाक. आणि भडका नाहीच उडाला मग. नाही उडाला तर मग जाऊ दे रे कशाला जास्त डोकं लावतो. त्यापेक्षा ना आपण ना मीराला मारायचा प्लॅन कॅन्सल करूया. जाऊ दे जाऊ दे रे. अश्विनीच्या आत्म्याला शांती कुठून मिळणार. तिच्या भूताच्या भीतीने 3 दिवस घरी गेलेलो नाही मी माहितीये. हे बघ 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 चाकू मीराच्या गळ्यावरून फिरवला. कत 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 काय. अरे काय ती काय कोंबडी आहे का माझी बायको आहे. किती त्रास होईल मरताना तिला. नाही नाही त्रास नाही झाला पाहिजे. त्यापेक्षा एक काम कर तू आहे ना खाली सोफा आहे ना तिथे तिची एक फेवरेट जागा आहे तिथे तू लावून ठेव. म्हणजे ती नकळतपणे बसेल आणि नकळतपणे चाकू तिच्या मागे शिरेल. म्हणजे ती मरेल नकळतपणे. त्रास नाही होणार तिला. कम ऑन बंटी कम ऑन. तरी सुद्धा हे फेल झालं तर कॅन्सलच करून टाकूया. हे बघ बर्फाचा चाकू. बर्फाचा चाकू काय करायचा. फिंगरप्रिंट राहत नाही. फक्त नेम धरायचा आणि याला आता अशी शिक्षा द्या की याचा आत्मा पण बोलला पाहिजे. झिंगा कुठे हुक्का. मी चुकलो अशू. तू मला माफ कर. मला खरं तर तुला मारायचं नव्हतं पण तू प्लीज परत ये आणि वाटल्यास माझा जीव घे.
तसाही तुझ्याशिवाय तुझ्याशिवाय मेलेलाच आहे मी. मग का मारायचं होतं मला? मी हॅलो अशोक, तू 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 जिवंत आहेस? हो मी जिवंत आहे. म्हणजे तू खरंच जिवंत आहेस? हो मी खरंच जिवंत आहे. थँक गॉड. ओ माय गॉड. ओ शिट. ओ माय गॉड, म्हणजे मीरा? अरे म्हणजे आम्ही दोघांनी मिळून रचलेल्या सापळ्यामध्ये मीरा? कोण मीरा? शिट, मीरा 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 आपली मीरा. आपली नाही. तू थांब, तू थांब, थांब तू. हा अशोक. मीरा मीरा फोन उचल. अशोक भाऊजी बोला. हॅलो हॅलो मीरा. मीरा कुठेस तू? अहो स्विमिंग करायला चाललो ते. आता पावसामध्ये स्विमिंग कसलं करतेस? मला आवडतं पावसात स्विमिंग करायला. हे बघ, नाही मीरा तू जिथेस तिथेस थांब. अहो पण. हे बघ, मी आल्यानंतर तुला सांगतो, माझ्याकडे वेळ नाहीये. तू जिथेस तिथेस थांब मीरा, प्लीज प्लीज मीरा. ओके अशोक, काय झालं? कोण मीरा? मला मला आधी मीरा कडे गेलं पाहिजे. काय झालं तिला? ते मी नंतर सांगतो तुला. आधी मला मीरा कडे गेलं पाहिजे. अरे पण मीरा कोण? अशोक. अच्छा, म्हणजे या मीरा साठी मला मारायला निघाला होता अशोक. काय झालं अशोक भाऊजी? वहिनी एवढे घाईत आला? वहिनी तुम्ही प्लीज स्विमिंग करू नका. का? कारण तुमची रास कुठली आहे? धनु. धनु? धनुराशीच्या व्यक्तीला आज पाण्यापासून धोका आहे. माझी रास नाही, यांची रास धनु आहे. माझी वृश्चिक. वृश्चिक नाही, खरं तर आज सगळ्याच राशीच्या लोकांना पाण्यापासून धोका आहे. प्लीज तुम्ही स्विमिंग करू नका. अय्या खरंच? ठीक आहे मग, तुम्ही बसा, मी चेंज करून येते. चेंज करून आम्ही आतमध्ये बसतो. हो आले लवकर या लवकर. बसतो कुठला? सला वाचवतोय का तिला? खरच लपडाय की काय याचो? पण अहो अशोकजी, काय चाललंय तुमचं? हो सांगतो सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला. काय ते सांगणार आहेत दादा? तिकडे बसू नका. चाललंय तरी काय, सांगणार आहात का? सांगतो, मी आणि मोहनदानी मिळून तुम्हाला मारण्यासाठी हा सगळा साकार असला होता. यांनीच मला मारण्यासाठी सांगितलं होतं. नाही हो, म्हणजे मी नाही खरं, म्हणजे आणि तू रे तू रे, तू मला तुझ्या बायकोला मारायला सांगितलंस ते. बरं झालं तुम्ही आलात. आता अरे अरे थोडक्यात बसलं रे, निर्मंशीकरण झालं असतं. तुला सांगितलं होतं सुरा इथे लावू नकोस, मेलो असतो तर आता मी. लावला तर लावला, चुकीच्या ठिकाणी लावला, इथे लावायचा सोडून. अरे पण चाकू इथे लावण्याची आयडिया तुझीच होती ना? नाही 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 नाही, हा खोटं बोलतोय, खोटं बोलतोय, काही बोलतोय, याच्या विषयावर ठेवू नका. खोटं बोलतोय. अरे गॅसचा भडका उडवून मीरा वहिनीचा जीव घेण्याची आयडिया तुझीच होती ना? काय जीप झडेल रे तुझी, जीप झडेल रे. अग हा खोट बोल. अरे गच्चीवर तू म्हणाला भडका, ते जाऊ दे. अग तुला मारायला याने बर्फाचा सुरा आणला होता. आता बोल, बर्फाचा सुरा? बर्फाचा सुरा असतो ना कधी? काही बोलतो, हरामखोर माणूस आहे का? काय हरामखोर आहे? याने आहे ना याच्या बायकोला मारायला मला सांगितलं होतं. माझ्या बायकोचं नाव घेऊ नकोस. माझी बायको तुझ्या बायको सारखी नाहीये. बाहेर खाली. काय कोणाला बाहेर खाली म्हणतो रे? कोणाला बाहेर खाली म्हणतो? एकच देईन ना. परवा तूच म्हणाला होतास ना वेगळ्या पुरुषाबरोबर होती बेडरूम मध्ये म्हणून. मग होतीस ती. काय तुझ्यामुळे मला मारलं? त्या दिवशी तू जिला पाहिलंस, ती माझी बहीण मोहिनी होती. अरे मोहन, ऐकलंस का? आज मोहिनी येणार आहे.
प्लीज लेट करू नको. आणि तो तिचा होणारा नवरा. मीरा, आई एम सॉरी मीरा. अगं मला वाटलं. आय हेट यू मोहन. तू गमवलंस मला आज. तुमच्यासारख्या पुरुषांबरोबर आम्हीच काय. कुणीही संसार करायच्या लायकीचं नाही आहात तुम्ही. आशू प्लीज मला माफ कर. चुकलो गं आम्ही. चुकलो पण जरा विचार कर. काय विचार करू? कसला विचार करू? विचार करण्यासारखं काही ठेवलंस का तू? त्या दिवशी किती खुशीत होते मी. आपल्या आयुष्यातली सगळ्यात आनंदाची बातमी देणार होते तुला. पण आशू कोणती बातमी? काही नाही आशू सांग ना. बाबा होणार आहेस तू आपल्या बाळाचा. पण काय सांगणार होते त्या बाळाला? तुझाच बाबा तुझ्या आईला पारून टाकायला निघाला होता. नाही आशू. हे आशू खरंच तुझी लायकी नाहीये माझ्या बरोबर संसार करायची. मीरा मीरा ऐक माझ प्लीज. आशू पप्पा. बोल बेटा. पप्पा आशू खूप वाईट माणूस आहे. काय झालं? मला डिवोर्स हवाय. पोरी पोरी रडू नकोस. त्याला सोडणार नाही मी. ए रडू नकोस. आलो मी. नाही नको मीच येते. आशू बेटा. चला लवकर. हा चल चल लवकर चल. हे दोघेही खूप स्वार्थी आहेत. उगाच तुझ्या नादाला लागलो. दारू पाजली साडी फसवलं मला. मी फसवलं? मग मी फसवलं? अरे तू फसवलंस मला. तुझ्या बायकोला मारायला मला एकट्याला पाठवलंस. अरे हरामखोरा तुझी बायको ब्लॅक बेल्ट आहे हे कोण सांगणार तुझा बाप? मान्य मी थोडीशी रूढ वागले असेल पण हे सगळं अशोकच्या भल्यासाठीच केलं ना मी. हो पण ते तर बोलला होता एकच बाई आहे. इथं तर दोन बाई आहे. आता कोणती ती बाई आहे जिच्याकडं हार आहे? ओ भाई आधीच वेळ कमी आहे. दोघींपैकी एकीला उचला. खपला? कोण खपला? कधी खपला? एक तर तुझ्या आईसाठी मी माझी आईसाठी विकलीस तू सायकल. कुणाला विचारून विकलीस? बरं विकलीस ती विकलीस. आता त्या सायकलीच्या बदल्यात काय माझा जीव घेणार आहेस तू? स्वतःच्या बायकोचा जीव घेणारा नराधम कुठला? माझ्या बायकोचं नाव घेऊ नकोस. आधी सांगतो तुला माझी बायको ग्रेट आहे तुझ्या बायकोपेक्षा. कळलं ना? माझी बायको तुझ्या बायकोपेक्षा ग्रेट आहे. ब्लॅक बेल्ट आहे. ब्लॅक बेल्ट खाल्लास ना बेदम मार. मारकी म्हैसच आहे तुझी बायको. माझी बायको बघ फक्त एकच अशी मारून गेली. पर बाबा रे तुझी बायको ग्रेट आहे. नाही रे तुझी पण बायको ग्रेट आहे रे. सोडायचं नाही आता त्यांना. हो आता आपण त्यांना कोर्टातच खेचूया. बाई 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 मला वाटतं हीच ती बाई आहे जिच्याकडे हार आहे. हार? अरे मग बघता काय उचला. तिला उचला. अरे जगातल्या कुठल्याही नवऱ्यापेक्षा त्यांच्या बायकाच ग्रेट असतात. अरे जगातल्या सगळ्या नवऱ्यांना हे कळतं. पण तुला हे का नाही कळत आपल्या त्या ग्रेट बायकांना अडवणार कोण? आपला बाप. अरे होय. मी जे पाहिलं तेच तू पाहिलास? नाही रे मी जरा वेगळं पाहिलं. काय? आपल्या दोन्ही बायकांना कोणीतरी किडनॅप केलं हे पाहिलं. अरे मी पण तेच पाहिलं. हो माता आता काय गाडी काढ. चल 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 चल. हॅलो. हा बोल रे. सुगंधे सर बोल. मीरा वनीला आताच किडनॅप केले. काय सांगतो? हो मिनी बघला स्वतःच्या डोल्यांनी. ना मिनी बघला की गाडी कुठे गेली ते. अरे चल माझी बायको किडनॅप केली त्यांनी. माझी मुलगी नाही पळवली आहे.
माझी पण बायको आहे. एवढं कळतं ना तुला, मग चला लवकर. हार कुठे आहे हार? अरे कुठल्या हाराबद्दल बोलता तुम्ही, आम्हाला काहीच माहिती नाही. अरे कोण आहात तुम्ही, आम्हाला का पकडलंय? मला सांगायचं हार कोणाकडे आहे. 5 कोटीचा होता तो. 5 कोटीचा आहे. डाची मारतील. अरे मालेकर बोलतात मला. मालेकर मालेकर साहेब, मी मीरा. बोला बोला. तुमची सून किडनॅप झाली आहे. काय म्हणता? हा येतो येतो. ए चल लवकर कर. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला. रोहनने माझ्याशी चोरून त्या पोरीशी लग्न केलं. सुबोध, कोण आहे तू इथे? मीरा, माझे झिंगे. नाही झिंगा नाही. अरे पण तू, तुझं असं का झालंय? सगळ्यांनी मिळून माझं हे असं केलंय. ही कोण? दाजी, ही स्तुतीबाई आहे जिच्याकडे हार आहे. हार? मग ही कोण? आहो दाजी, ही स्तुतीबाई आहे जिच्याकडे हार आहे. अरे ही व्हाईट वाली, ही कोण? ही कोण आहे? बॉस, मला वाटतं ना ही जिंग्याची बायको असणार. मी जिंग्याची बायको? एवढी सुंदर? हा बांधा दोघींना, हार कुठे आहे ते कळेल. अशोक, आता मी सांगतो तसं करायचं. हे बघ, आतापर्यंत जे तू सांगितलं तेच मी केलं. येस, म्हणूनच इथे यायची वेळ आली. सोडा मिराला, सोडा मिराला. आता मला जे वाटेल तेच मी करणार. नाही 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 अश्विनी, एक सेकंड ऐक. मैं आ रहा हूं इन कुत्तों के सामने मत नाचना. अशोक, ती बार बाला नाही, तुझी बायको आहे. बायको? मी बघीन मला काय करायचं. असं करू नको. ऐक ऐक ऐक. वीरो, मैं आ रहा हूं. अता हा कोण? दाजी, ही सती बाई आहे जिच्याकडे हार आहे. अरे कुणी याच्या कानाला मशीन लावा रे? डोक्याला ताप आणलाय नुसता. चला कधी जेव्हा बघाव तेव्हा. छोड़ दो, मेरे मीरा का मोहन आ गया है. अगर किसी ने हिलने की कोशिश की हाँ, तो एक एक को भून के रख दूंगा. हाँ। मोहन पाहिलास, माझ्या बरोबर राहून असा शिकशील. ए बाबा, कण खाली टाकना, गोळी लागेल मला. चालो चालो. इत सपट्या तू मेलास. मला जाम मारले सगळ्यांनी. चलो चलो, गोळी मार गोळी मार. चलो 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 चलो. उगाच मला उचकवू नका, आधी सांगतो. अरे मोहन, सगळेच पोच करतायत ना, तर चालू गोळी. मला चॅलेंज देऊ नका, मी खरंच खोपडी उडू ना याची. अरे खोटी नाही गोळी ही, बाग. मला माहित होत दाजी, तुम्ही नुसतं ते. मला पण माहित होत. बांधा. चला बांधा मला लवकर, चला या लवकर. चला चला बांधा मला लवकर लवकर लवकर. चला चला चला. हार कुठे आहे? हार आम्ही आणला नाही, आम्हाला कुठे माहिती होतं तुमचा सकार करायचा. अरे बराय बोला ना, तो हार मला द्या, नाही तो तुमची खांडोळी करीन. हार कुठे ते आम्हाला खरंच काय माहित नाही. सकाळी येताना गणपतीच्या तसरीला घातला तो हार आठवतो. आठवतो मला, बाकी काय आठवत नाही मला कुठला हार बाबा. आठवेल आठवेल, सर्व काही आठवेल. बुका. हा
बोला बोला लवकर बोला हार कोणाकडे लवकर बोला लवकर लवकर सांगत बुक्का बुक्का बाबा हळू नाही तर सांभाळ तुलाच लागेल अरे पण आठवत नाही तर कसं सांगणार ए तिला मारायचं ना मला आठवलं मला आठवलं मला आठवलेलं आहे आठवलं मी कोणाला दिलं बर तो हार त्याच्या नंतर अरे हो तुला दिला अशोक काय मारतोस अरे तुला नाही का दिला तुला नाही का दिला हो तो हार मी आशूला दिला हार मी तुला दिला ना तुम्हाला दिलास मग मी तो हारला हिच्याकडे याला दिला मला दिला मला चोरच आहे हा मला ना असंच पाहिजे मला या या सगळे गाव जेवणाला या आता हा कोण अहो दाजी ही स्तुती बाई आहे जिच्याकडे हार आहे अरे याच्या कानात कोणीतरी घाला रे तिकडे ने बॉस हा मालेकर बिल्डर खूप पैसे वाला आहे अरे अशोक तुझे बाबा कोणची आई माझ्या मुलाची बायको ही काय मी ही ही तर माझी बायको आहे अरे पण हे तुझे बाबा आहेत ना अशोक पप्पा हा माझा मुलगा हा तुझा बापा आहे मग गावाकडे मास्टर आहे तो कोण आहे तो माझा सावत्र बाप आहे इथे आपल्या दोघांचा बाप बसला तुला कळत नाही अरे काय चाललंय काय घंटी हा कोण म्हणालास तू मालेकर बिल्डर ह्या शहरातला सर्वात मोठा उद्योगपती मिल बार कन्स्ट्रक्शन कंपन्या सगळे ह्याच्याच आहेत म्हणजे जाळं न टाकताच मासा गळायला लागला आता मजा येईल हा याचा मुलगा काय हा माझा मुलगा नाहीये पप्पा पोटच्या पोरला विसरलात तुम्ही पप्पा विसरलात पप्पा जरा विचार करा माझ्या बरोबर तुमचा एक कोथळा बाहेर काढेल हा पप्पा 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 माझा मुलगा पप्पा रोहन बेटा तू 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 पप्पा हे सगळं काय चाललंय इकडे कोण आहे ती माणसं अच्छा म्हणजे आई खरं म्हणत होती तुमचं त्या बाहेरच्या बाईशी लफडा आहे चल अरे हा पण तुझा भाऊ आहे बेटा याद आहे ना भैया हम दोनों कुंभ के मेळे मे बिछुड गए थे आठव ना आपण दोघे एकत्र गोट्या खेळायचो ना बघ ना याच्याकडे आठवत नाही तुला ए अटे तू माझा काय भाऊ बिऊ नाहीये हा असेल तुझा बाबा मी कोण नाही तुझा अहसान फरामोश अरे काय चाललंय काय बुक्का बांधून टाक सगळ्यांना ऑलरेडी बांधलेलं आहे आता मी तुम्हाला शेवटचं विचारतोय हार कुठे आहे सांगा मला नाही माहित अच्छा मला माहिती वेळ आहे चल गंदे इकडे गंदे आपल्या जागेवरून कोण पण हल्लं ना तर खोपडी उडविण्याची आणि हे बंदूक खरी आहे लायटर नाहीये अरे हा मला दिसत नाहीये पण आता आणखीन हा कोण आओ दाजी ही स्थिती बाई आहे जिच्याकडे हार आहे मी डिटेक्टिव्ह राजू खरे यस सर मी त्यांच्या मागावर आहे आपलं संशय खरं ठरलं गेले कित्येक दिवस मी तुमच्या मागावर होतो आणि आज आज सापडलाय पोलीस येतीलच इतक्यात समजलं ना त्याला सोडा त्याला सोडा त्यांना यू आर अंडर अरेस्ट
अबे छोड़। अहमद झिंगा काय वाटलं तुम्हाला की तुम्ही 5 करोड रुपये घशात घालाल आणि हा झिंगा तुम्हाला एन्जॉय करायला देई? अरे गणपत साला विसरलास, धारावीचा पाकिट मार तू, हिंदी चोर तू। अरे साल्या तुला मी कितीतरी वेळा बाहेर काढलाय, नियास तू 5 करोडचा माल उडवलास, प्रगती केलीस यार, प्रगती केलीस। ताजी म्हणजे बुरटे चोर होता तुम्ही, चापटवीन धरून। ए गणपत, पर्या बोलाने तो हार माझ्याकडे दे, नाही तर इथल्या इथे स्मशान करीन। झिंग्या झिंग्या झिंग्या, हीच ती बाई आहे जिच्याकडे हार आहे, धर तिला। बस तुमच्या साल्याने माती खाल्ली। माती नाही, शेण पण खाल्लंय। हिच्याकडे हार आहे? अरे मग तर हिच्या सकट मला हार पाहिजे। ए लांबरा, जरा लांबरा, तुझी फिगर काय, जिगर काय? का बोलावे मग कोणाकडे हार आहे? कोणाकडे हार आहे? आई लव मीरा। ये देख वहीनी। हो भाऊजी, आलिस वेल, आलिस वेल। हो वेल वेल। ये चायनाला फोन लागलाय। मला येते, मला येते, माझी गर्लफ्रेंड होती चायनीज, तुझी आईच्या पुढे अगोदर म्हणजे मा टाकों टाकों। सॉरी पण म्हणालाय, आता कशाला तुम्ही त्याला मारताय? नका ना मारू प्लीज। आज नाही वाटत, तुझ्या माहेरची माणसं म्हणून सोडून दिलं, नाही तर लोळावलं असतं एकीला। आऊ कोठे म्हणजे तुझी माका कोणे मे आ। आता मराठीत बोलतो हा। वेडस तू, लागलं ना तुला काय झालं असत? म्हणजे झालं असत तर झालं असत, मला कोण वाली आहे? मग मी लग्न कुणाशी केलं असत? म्हणती खंती झालं लग्न जवळ। तुला अजूनपर्यंत कळू कसं नाही शकलं कि मी तुला कधीच माफ केलंय? थँक्स। हा
म्हणजे तुम्हाला माफ, म्हणजे आय एम ओके. थँक यू डॉर्लिंग. लागलं नाही ना? लागलं ना, इथे लागलं, खूप लागलं. आशू सॉरी ग, आशू मी चुकलो, मला माफ. जो चुकतो ना तोच माणूस असतो. तसा मनाने फार वाईट नाही असतो है ना, पण जरा सॉरी. हळू नो. आता आपण चोरी नाही करायची. चोरी बंद, मेहनत करू. चल लगेच खेकडा गँगला दोन माणसं. चला चला. गावडे अरेस्ट करा यांना. हे तर सापडले पण अजून हार नाही सापडला. तो हार चला घेऊन जा ना. काय झिंगा हाराशिवाय चाललो आपण. ओ लकी डार्लिंग, हे सगळं तुमच्या लकीमुळे झालं. यू आर द रियल हिरो. पाहिलं, दोघींनीही नवऱ्याच्या अक्षम्य अपराध पोटात घातले आणि किती मोठ्या मनाच्या ठरल्या. अहो म्हणून तर म्हणतात, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते.